आणि मी तीन चार दिवसानंतर शूटिंगला गेले तेव्हा मी बघितलं की सतीश पुळेकरच्या फोटोला हार घातलेला आहे मी असं का नाही नाही ते काहीतरी जरा थोडंसं वाद झाला त्या यायचं म्हणून मग आम्ही गोष्ट बदलली की हिरो येत असताना ॲक्सिडेंट झाला खोल दरीत गाडी गेली आणि तो गेला आता तुम्हाला असं म्हणायचं कार गेलोस तू का मला सोडून गेला नको जायला पाहिजे होतं असं मी तिकडं म्हणायचो का आता फोटोला हार आहे म्हणून मग मा आता मला सांगा की त्या दोनांच्या मध्ये म्हणजे जसं अभिनय करताना प्रेक्षकांच्या डोक्यावरून आणि छताच्या मध्ये बघायचंय तसं मालिका करत असताना हा फोटोतला हार हार आणि ते हिंदी हिंदी याच्या मधून मार्ग काढत तुम्हाला पॉझिटिव्हली काम करायची आहेत हो खूप कठीण आहे सर कठीण म्हणजे सोपं करून घ्यायचं आपण आपण ते सोपं करून घ्यायचं काय यू कॅनॉट चेंज द सिस्टम खरं आहे बरोबर यू हॅव टू ॲक्सेप्ट इट ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यात काय तुम्हाला चेंजेस करता आले तर बघा थोडे 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 चेंजेस करा म्हणजे ते तुमच्या मनासारखे होतील मग काय आपण आपल्या थोड्या दोन तीन गोष्टी सांगायच्या काल कितने बजे बोला आहे साडेसात बजे मी दहा वाजता येईन येस का कारण काल तुम्ही मला दहाला सोडलत ना मग मी आज दहा वाजता येईन तुम्ही अकराला सोडलं तर मी दुसऱ्याशी अकरा वाजता येईन तुम्ही बाराला सोडलात रात्री तर दुसऱ्याशी मी बारा आपले नॉम्स टाकायचे आणि शांताबाईंनी केले हा आपले नॉम टाकायचे म्हणजे आमचं शांता आपटे कन्सन्स याच्या खाली ऍग्रीमेंट होत असे माझ्या अटी मी इतके वाजता येणार सेपरेट मेकअप रूम नो शेअरिंग माझा कुत्रा असणार त्याचा खर्च प्रोड्युसरने करायचा आणि त्या काळात पावणे तीन लाख मानधन होतं त्यांना आणि पावणे तीन लाखाचं ॲग्रीमेंट हे त्या काळात बेचाळीसला पांचोली आर्ट्सचं जमीनदार जेव्हा केलं तेव्हा ते ॲग्रीमेंट ते ठेवलं आहे माझ्याकडे पावणे तीन लाखाचा ॲग्रीमेंट केलेलं आहे हायेस्ट पेड आर्टिस्ट आता पावणे तीन हजार द्या म्हटलं तर देत नाही तो कोणी काय करत नाही हे असे लोक आहेत खरं पण या सगळ्यामध्ये <laughs> आपलं हसू आणि आपला आत्मविश्वास आपला स्वभाव आणि आपल्या निष्ठा टिकून तुम्ही राहिलात शाबास आहे तुमच्यासाठी टाळ्यांचा <laughs> एक जोरदार गजर व्हायला थँक्यू थँक्यू सो मच पण मग एवढ्या मोठ्या अभिनेत्रीची ही मुलगी ज्या वेळेला हिंदी चित्रपटामध्ये काम करत होती oh. तेव्हा हिंदीतला अनुभव काय होता तुमचा uh, मिलीमध्ये केला तेव्हा रुपम चित्र एन एन सीपीचा होतं तो अप्रतिम होता म्हणजे ऋषिकेश मुखर्जींबद्दल बोलायचं काही कारणच नाही त्यांनी एक कॅमेरा टेक्निक मला शिकवलं हो कारण जयवंत पाठारे कॅमेरामन होते hmm. त्या कॅमेऱ्याला अँगल कसा द्यायचा बघायचं कसं yeah. लुक कसा द्यायचा चीट कसं करायचं हे सगळं त्यांनी मला शिकवलं हो दुसरं म्हणजे माझा आणि अमिताभ बच्चनचा असा समोरासमोर सीन होता oh. त्यावेळेला ते तेव्हा तो मोठा होता तर ते मोठे नट क्यू द्यायला उभे राहत नाहीत पण रिशिदांनी त्यांना सांगितलं अमिताभ या खडेरो शीज थिएटर आर्टिस्ट याद रखो अरे वाह उसके साथ तुमको क्यू देना है आणि दीड पानाचा सीन होता आणि अमिताभ बच्चन उभे राहिले मला क्यू दिला आणि लगा आपने बहुत अच्छा किया है आय रिस्पेक्ट थिएटर आर्टिस्ट हम लोग डरते हैं स्टेज पर काम करने वाले लोगों से क्योंकि वो कच्चा चबा जाते हैं हमको क्या बात है आणि त्यांचं तसं स्पिरिट आहे म्हणून ते म्हणतात की गिरना अच्छा है औकात का पता चलता है <laughs> बढ़ते हैं हाथ उठाने को तो अपनों का पता चलता है जिन्हें गुस्सा आता है वो लोग मुझे सच्चे लगते हैं मैंने अक्सर झूठों को मुस्कुराते देखा है मैं भी अब सीख रहा हूँ चेहरों को पढ़ने का हुनर कहा जाता है कि किताबों से चेहरों पर ज़्यादा लिखा जाता है नहीं ना तो तुम्हारे चेहर पर लिखल जात जे बोला है तो चेहर तुमच्यासारख्या कलाकारानं भूमिकेमध्ये किती रंगून जायचं आणि किती त्याच्या बाहेर राहायचं तेने माध्यमांबद्दल बोल हो नाटकात तर पूर्ण रंगून जायचंच असतं पण ती भूमिका बरोबर घेऊन जायची नसते कारण त्याचे पडसाद तुमच्या जीवनावरती कधीतरी उमटण्याची शक्यता असते त्यामुळे ते तो मुखोटा तिथंच सोडायचा पण काम मात्र तसंच करायचं पण ते काम बरोबर नाही घेऊन जायचं म्हणजे एखाद्या गंभीर भूमिका तुम्ही करत असाल तर तिथल्यापुरतीच ती मर्यादित ठेवायची फिल्मचा असा आहे की कॅमेरासमोर तुम्ही पन्नास टक्के असता पन्नास टक्के तुम्हाला प्रेझेंट केलं जातं कॅमेरासमोर तुमचं दिसणं तुमचं हसणं तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमची पद्धत कामाची ही टिपली जाते नजरेचे भाव टिपले जातात तर त्यामुळे तिथे ते कॅमेऱ्याचं शिक्षण फार वेगळं आहे तो कॅमेरा अँगल कुठल्या अँगलने आपण चांगले दिसतो हे नटाला किंवा नटीला हे माहिती पाहिजे रेखा बघा सर्वांग सुंदर असा अँगल देते की ती सगळ्या बाजूंना जितकी सुंदर दिसू शकते हे शिकण्यासारखं आहे मीना कुमारी मीनाकुमारी बघा मीनाकुमारीचं गु, बी गुलाम ते साहेब साहेब गुलाम गुलाम त्याच्यामध्ये न जाऊ सय्या छुडा के बैया हे मीनाकुमारीचा तो जो हात आहे ना तो रहमानच्या तिथे येतो आणि तो तिचा हाताला एक ती अल्कोहोलिक दाखवली आहे ना तर त्यामुळे ते जे शारीरिक होणारे जे गोष्टी आहेत हालचाली आहेत तो तिचा हात असा कापलेला दाखवला आणि त्याचं झिडकारण आहे त्यांनी त्याचं झिडकार म्हणजे इतका अल्कोहोल तिच्या अंगात भिनला आहे की तिचा हात असा कापतो आणि रहमान हे श हे शिकायचं असतं सिनेमा बघता एंटरटेनमेंट नाही आहे रंगभूमी हे प्रबोधन आहे हे शिक्षण आहे नाटक बघितल्यानंतर बघितल्यानंतर काय बघितलं काय घेऊन बाहेर गेलात तुम्ही काय शिकून बाहेर गेलात हे फार महत्त्वाचं आहे का नुसते गंमत गंमत बघितली आणि हाय 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 केलं त्याच्या पाठीमागे के मेसेज आहे प्रत्येक हसण्या पाठीमागे एक मेसेज आहे ते प्रेक्षकांनीसुद्धा तो समजून घेतला पाहिजे या वीस वर्षाच्या काळामध्ये हा बदललेला प्रेक्षक मी अनुभवला आहे नाटकाचा प्रेक्षक कमी झाला आहे सिरियलचा प्रेक्षक जास्त झाला आहे अगदी खरं नाटक बघायला जेव्हा लोक येतात पहिल्या रांके जेव्हा बघतात तेव्हा ते मोबाईलवर असतात समोरचा आर्टिस्ट जीव तोडून काम करतो आहे त्याचं बघा त्याला ॲप्रिशिएट करा आणि आत ता आल्यानंतर अय्या किती छान काम झालं तुमचं मस्त हा आम्हाला खूप आवडलं आता नवीन सिरियल कुठली आहे तुमची काय प्रश्न विचारता तुम्ही तुम्ही आत्ता जे बघितलं त्याच्याबद्दल बोला त्याच्या चुका सांगा आणखीन काय चांगलं करायला हवं होतं प्रेक्षकात तुम्ही तुम्ही मायबाप प्रेक्षकात आमची अपेक्षा आहे तुम्ही आम्हाला येऊन सांगावं एज्युकेशन द्यावं त्यामुळे कसं आहे कुणालाच नको आहे असं वाटत नाही का तुम्हाला हो म्हणजे नको आहे का समजत नाही तेवढा वेळही नाही आहे करून घेण्याची इच्छा नाही आहे आणि याला याला अपवाद आहेत अपवादही आहेत ना दहा मधले दोन आत येऊन सांगतात ना असं झालं असतं तर बरं झालं असतं असे आहेत पण तेच आम्हाला महत्वाचे असतात ते येतात बाहेरगावी गेल्यानंतर हे असं केलं असतं नाही ना बरं नसतं का झालं ते आम्हाला सांगतात पण एखादाच ना तसा दहा मध्ये एक दहा मध्ये बाकी नऊ खूप छान आम्हाला खूप आवडलं मस्त ए उभे राहा ग जरा फोटो काढूया आपण घ्या ना इथे 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 बस इथं बस इकडे या ना या इकडे या हा उभे राहा घ्या फोटो आम्ही ना आम्ही ना तुमचं खूप बघितलंय काम आता आता तुम्ही करत नाही का हल्ली काम जास्त <laughs> <laughs> म्हणजे काय बघितलं त्याचा अंदाज आहे काही 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 प्रश्न म्हणजे काय आमची जी अपेक्षा असते की त्यांनी सूज्ञपणाने आम्हाला प्रश्न विचारावेत तो सुज्ञपणा मला माहीत नाही आत्ताच्या प्रेक्षकांमध्ये कमी दिसतो कशामुळे माहीत नाही आणि एक अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतो तो सुद्धा खूप कमी झालेला आहे नाटक बघत नाही तो लक्षपूर्वक नाही बघत इकडे बघतात इकडे मोबाईल बघतात तिकडे इकडे बघतात म्हणून नाटक चालू असताना बरेच वेळेला हां मी दादर स्टेशनला उभी आहे तुम्ही तिकडे या मग मी आपण बोलू हे बोलत असतात गंभीर सीन चालू आहे आणि एखादी बाई आपल्या नवऱ्याला सांगते या ना लवकर येताना गजरा घेऊन या आणि चार आणची कोथिंबीर पण आणा बरं का चौथ्या पाचव्याला आणखी आम्हाला ऐकायला येतं आम्ही म्हणतो थांबा 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 तुमचं झालं का बोलून आता करू चालू हा तेच सांगतात हा करा इथं तुम्ही चिडत नाही इथंच तुमच्या मनाचा कणखरपणा दिसतो नाही कारण उपयोग काहीच नाही काही नाही आपण आता भाजीचा म्हणजे ती कोथिंबीरीचा विषय निघाला म्हणून तुमच्या घरी कोथिंबीर नेमकं कोण आणतं आमच्याकडे कोथिंबीर मीच आणते मग भाजी घेताना तुम्हाला बघितल्यानंतर ज्या सर्वसाधारण अभिनेत्रीकडे बघून प्रतिक्रिया असतात तशा मिळतात का तुम्हाला मिळतात ना या तुम्ही भाजी खाता <laughs> हा मी भाजी खाते मग तुम्हाला काय म्हटलं मी गवत खाते नाही असं नाही आम्ही तुम्हाला कधी बघितलं नाही ना भाजी घेताना ना म्हणून म्हटलं आवडतं तुम्हाला शेंगा आवडतात का मग बटाण्याची उसळ पण करता का म्हटलं हो ग तुम्ही स्वयंपाक करता करते स्वयंपाक घेतो तुम्हाला मग तुमच्याकडे नोकर नाही नाही का कारण आम्हीच सगळं करतो आम्हीच आमच्या घराचे आम्ही जर मालक आहोत तर आमच्या घराचे आम्ही नोकर पण आहोत त्यात काय एवढं मत मत म्हणजे विशेष काय काय वाट तर आमच्या घराचे आम्ही मालक आहोत तर आमच्या घराचे आम्ही नोकरपण आहोत त्यात मग कमी जास्त काय मग ते स्वयंपाक तुम्ही तुमच्याकडे बाई नाही आहे स्वयंपाक करायला बाई आहे पण ती मदत करायला आहे पण स्वयंपाक म्हणजे येतो तुम्हाला स्वयंपाक ये हो मला शिकवलं आहे बरं का आम्हाला <laughs> शिकवलं आहे स्वयंपाक करायला येतो हां छान आहे एकदा येऊ आम्ही तुमच्या घरी जेवायला येतात का नाही येत नाहीत तुमचा चेहरा बघून हिंमत होत नसेल <laughs> कारण वेळ प्रसंगी अत्यंत विनोदी कोमल असलेला हा चेहरा किती क्षणात कणखर आणि तेजस्वी <laughs> होऊ शकतो त्याचा आत्ताच्या या सगळ्या काळामध्येच तुम्ही दिलं हे छान आता मला सांगा की आयुष्यामध्ये असा चटका लावून गेलेला प्रसंग म्हणजे आईचा नाही उल्लेख <laughs> करत आहे पण इतर काही एखादाच चटका लावून गेलेला अभिनेता <laughs> की अभिनेत्री असं कोणी आहे का ते या क्षणाला हो एक अभिनेता असा आहे जो शशिकांत निघते आहे जो खरंच चटका लावून गेला त्यांनी सौजन्याचे ऐशी तेशी हे नाटक दिग्दर्शन केलं आम्हाला काम आम्ही काम केलं त्यांच्याबरोबर अत्यंत हुशार अत्यंत हुशार नट हुशार दिग्दर्शक आणि हुशार शिक्षक म्हणजे आता ते हल्ली असतं ना ॲक्टिंग शिकून येतात वगैरे असे ते अलकाजी वगैरे असे तिथं जाऊन ते शिकून आले होते त्यामुळे रंगमंचावर असणारं अभिनयाचं डिसिप्लिन तो आराखडा ते पेपरवर्क ते वर्किंग मी उद्या सीन काय घेणार आहे याच्या आज रात्री केलेला विचार तो दुसऱ्या दिवशी आम्हाला बघायला मिळायचा असा माणूस नको त्या व्यसनाच्या आहारी जाऊन रेल्वेखाली गेला हे अत्यंत शोकांतिका खरंय ह्याच्यामध्ये आपण जेवढं बोल आकाश इथं जर असं समोर ये कारण विंगेत आम्हाला दिसत नाही तर आकाश माझ्याकडे पाच मिनिटं आहेत का नाही तुम्ही काहीतरी दाखवलंत मला पण ते मला नाही कळलं आकाशनी जर मला सांगितलं की आमच्याकडे पाच ते सात मिनटं आहेत तर त्या दृष्टीनं आम्ही पुढचे कारण इतका मोठा कालखंड जगलेल्या या स्त्रीकडे मी जवळजवळ एक आठवडाभर सलग मुलाखत घेऊ शकते इतके प्रश्न माझ्याकडेही आहेत आणि इतके इतका अनुभवाचं धन त्यांच्याकडेही आहे तुम्ही कंत्राटदाराकडे काम म्हणजे कंत्राटदाराची नाटकं असायची कॉन्ट्रॅक्टर हां मी त्याला कंत्राटदार असं हो, म्हटलं हो, हो, मराठीमध्ये तर ते म्हणजे पंतांची नाटकं वगैरे सुद्धा ती कॉन्ट्रॅक्टरची नाटकं होती ना हो, 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 हो. तर तुम्ही तो सगळा काळ पण बघितलेला हो, आहे हो. आज कसं आहे आज नाटक नेमकं कुणाच्या हातात आहे आज बुक, बुक माय शो <coughs> मा, आणि ते काय येतं ना वरती बुक माय शो असतं आणि दुसरं पण काहीतरी असतं म्हणजे आज नाटक आयोजित कोण करत आयोजित म्हणजे निर्माता असतो एक किंवा दहा मधले चार निर्माते निर्माते असतात बाकी व्यवस्थापक असतात व्यवस्थापक निर्माते होतात आता चोख निर्माते नाही आहेत व्यवस्थापक निर्माता आहे ते त्यांच्याकडे नाटक आलं की ते पाहतात ते सिलेक्ट करतात ते कास्टिंग करतात ते जमवाजमव करतात आणि मग तारखा बघतात निर्माता बघतात किती फायनान्स आहे ते पाहतात आणि मग नाटक रंगमंचावर आणतात काला या तस्मै नवाहा ह्या सगळ्यामध्ये मला तुमची ती विधायक दृष्टी आहे ती खूप जाणवते आणि म्हणूनच तुम्ही या सगळ्या एवढ्या वेगवेगळ्या रंगांना वेगवेगळ्या भूमिकांना तोंड देऊ शकलात बरोबर अनेक प्रश्न अनुत्तरित म्हणजे प्रश्न मला विचारताच आले नाहीत प्रत्येक भूमिकेबद्दल विचारणं अशक्य होतं आणि तसं ते तुम्हालाही अपेक्षित नसेल पण आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये आपण पुढच्या पिढीला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून तुम्ही जे काम करत आहात त्यावर थोडा प्रकाश टाका आणि त्याला पाठोपाठच म्हणजे की तुम्ही परदेशामध्ये काही आपल्या रंग रंगभूमी विषयक हो, बोल काही प्रयोग केलेत का हो, हो। तर त्याबद्दलही थोडक्यात सांगा हां पुढच्या पिढीला म्हणजे मी गेली वीस वर्ष बालनाट्यात काम करते बालनाट्यामध्ये काम करण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रात फिरलेली आहे जवळजवळ चारशे शाळांना भेटी दिल्या आहेत वा शिबीर घेतलं आहे मुलांना शिकवलं आहे बॅचेस घेतलेले आहेत आमचा माता अनुसिया प्रॉडक्शन जे आहे प्रवीण कुमार भारदे त्यांच्याबरोबर त्यांच्या नाटकातनं ना, मी काम करते त्यांच्या संस्थेत मी काम करते आम्ही जेव्हा गावाला जातो तेव्हा प्रत्येक शाळेनं भेटी देतो आमचा प्रयोग असतो तेव्हा त्या शाळेतली काही मुलं आमच्या नाटकात काम करतात त्यांची रिहर्सल घ्यायची मग त्यांच्याबरोबर काम करायचं का तर त्यांना सेलिब्रिटीबरोबर काम करण्याचा एक अनुभव मिळावा म्हणून हा त्याच्यामागचा दृष्टिकोन आहे आणि असं करता करता अनेक मुलांना सिरियलमध्ये कामं मिळाली आहेत काही दीर्घ भूमिका मिळालेल्या आहेत मला वाटतं स्वामिनीमध्ये छोटी मुलगी आहे ती आमच्याच बॅचची आहे अरे वा जी होती ती किंवा राणा प्रतापमधला पहिला छोटा जो राणा प्रताप आहे तो आमच्या शिबिरामधला वा अशी मुलं मोठी झाली आहेत मुलं शि सेलिब्रिटी झालेली आहेत म्हणजे स्थायी काम आहे जे तुम्ही करता आणि मला असं वाटतं की मोठ्यांना शिकवण्यापेक्षा लहानांना शिकवणं जास्त बरं कारण मोठे शिकलेले असतात त्यांना आपण नाही शिकवू शकत पटलं काय तुम्हाला हा जो काही एक सटल उपरोध प्रत्येक ठिकाणी बोलण्याचा आहे ही नेमकी कोणाची देणगी आहे तुम्हाला ही मला राजाभाऊनची देणगी आहे म्हणजे हे मला राजाभोसाईने शिकवलं की हे असं बोलायचं ह्याची पटकन तुमची कॉमेंट येते म्हणजे स्पॉट आहे बेचाळीस नाटकं मी त्यांच्यावर केली आहेत त्यामुळे थोडं तरी मी शिकेन आणि मग तुमची अशी जुगलबंदी असायची का भरपूर पण मला ते म्हणायचे पदरचं मी बोलतो म्हणजे तुम्ही बोलू नका <laughs> दोघांनी पदरचं बोललं तर मग 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 नाटक करायचंय आपल्याला पदरचं नाही बोलायचं तू तुझं वाक्य बोल पदरचं कधी बोलायचं मी सांगेन तुला गुरु तो गुरु हां असं परदेशातले तुमचे काही की मराठी रंगभूमी म्हणजे काय हो माझ्या भूमिका म्हणजे काय हे पोहोचवलं का हो करी? हो पोहोचवलं आहे जिथं 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 मी ज्या ज्या ठिकाणी परदेशात मी गेलेली आहे तिथे आमचे एक सहकारी आहेत मनीष मिश्रा म्हणून ते दरवर्षी एक, 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 एक असा बाहेर परदेशात एक दौरा काढतात एक सात दिवसाचा आठ दिवसाचा पण त्यांचा एक दृष्टिकोन असा असतो की तिथे आपण गेल्यानंतर जिथे आपण स्टे करू तिथे वरती एक हॉल असतो तर हॉलमध्ये गेल्यानंतर तिथल्या आयोजकांना सांगतात की आम्हाला एक अर्धा तास मराठी रंगभूमी जी आमची आहे त्याच्याबद्दल आम्हाला बोलायला द्या आणि आम्हाला काहीतरी करायला द्या मग आता भूतानला मी गेले तेव्हा ते कॉ इ कॉई कॉ म्हणजे त्यांना काही माहिती नाही मग इंग्लिश ज्यांना येत होतं त्यांनी त्यांना समजून सांगितलं हे महाराष्ट्रातलं आहे ते हे स्टेज आहे थिएटर थिएटर ओके ओके मग त्यांना सांगितलं तुम्ही या मग असे दीडशे लोक येतात मग ते बसतात मग मी नऊवारी नेसून त्यांना नाथ हा माझा म्हणून दाखवते yeah. मग मी त्यांना मराठी yeah. वाक्य म्हणून दाखवते मग मी त्यांना बालगंधर्वांचं नाव सांगते मग मी संगीत नाटकाचा प्रचार करते प्रसार करते वाक्य म्हणून दाखवते आणि मग मा ते मला तिथलं डॉलर देतात <laughs> आपल्या यशाचं गमक अगदी सरळ साध्या शब्दात सांगावं तसं सा त्यांनी सांगितलं डॉलर हा शब्द मी लक्षात घेतला नाही पण एक आहे आणि दुसरं त्यांना मी नऊवारी साडी नेसून दाखवते okay, आणि तिथल्या बऱ्याचशा बायका मलेशियाला मी गेलो होतो हो, तेव्हा त्यांचा एक शो चालू होता मग मा माझा हा शो झाल्यानंतर मग तिथल्या बायकांनी आम्हाला शिकवा ना तर म्हटलं ठीक आहे मग एका बैला मी नऊवारी नेसाय मग तिने रॅम्पवर अशी ती चालली नऊवारी नेसून मग अशा चा तीन चार जणीनी तिने तिला शिकवलं तिने तिला शिकवलं असं कल्चर आपण पसरवलं पाहिजे असं मला वाटतं या बाबतीत <coughs> काही गोष्टी न बोलताच आपल्याला समजून घ्यायचे असतात तुम्हाला माहिती आहे का तुमचं शांता आपटे कन्सनचं जे बौद्ध चिन्ह आहे हो। तर त्या तुतारी खाली <coughs> आहे आणि त्या तुतारीवरती ती कन्या हातात वीणा घेतलेली उभी हां नारद नारद आहे तो सिंबॉल आहे मला पटकन अगदी जाता जाता मी त्या पुस्तकात पाहिले सिम्बॉल आहे तो ते जेव्हा व्ही शांताराम बापूंच्या चित्रपटामध्ये कॉन्ट्रॅक्ट झालं होतं तीन वर्षाचं त्यातल्या एका चित एक दोन तीन चित्रपट झाले आणि चौथा जो चित्रपट होता माणूस नावाचा त्यात जे म्हणजे जे भूमिका जेव्हा स्मिता पाटीलनी केली ती जी भूमिका होती ती शांताबाईना नव हां तर त्यांनी सांगितलं मी शांता हुबळीकरांनी हां शांता हुबळीकरांनी केली ते म्हणाले मी नाही करणार कारण कुंकू हा चित्रपट बर्लिन फेस्टिवलला पोचलेला आहे आणि माझी इमेज ही वेगळी आहे आमच्या आईला थोडासा म्हणजे आता ती मोठी तर होतीच पण प्रत्येक कलाकाराला थोडासा इगो असतो तर तो तोसा थोडासा तो होता आणि तो पोचला सुद्धा गेला होता कारण मोठं जसे माणसं होतात त्या आजूबाजूला अशी लोकं असतात की तुम्ही मोठे तुम्ही मोठे असं होतं तसं ते झालं तर ते कॉन्ट्रॅक्ट तुटलं कॉन्ट्रॅक्ट तिट तुटल्यानंतर पुढे दोन वर्ष कुठे काम नाही करायचं पाच वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं तीन वर्ष तुटलं पण मग पैसे प पगार होता तेव्हा महिन्याला हो महिन्याला पगार होता पगार दिला पाहिजे ना पुढच्या दोन वर्षाचे पैसे मग ते म तिथे राजकमल त्यांनी सांगितलं प्रभातनी नाही आम्ही पैसे नाही देऊ शकत मी उपोषण करणार म्हणाली मी इथे खाट टाकून बसणार जोपर्यंत तुम्ही माझा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करत नाही तोपर्यंत आणि ती बाई तिथे बसली पिकेटिंग केलं तिने आणि ते कॉन्ट्रॅक्ट शांताराम बापू म्हणाले हे तुझं कॉन्ट्रॅक्ट हे राहिलेले पैसे नको बाई आता छोडूस आणि मग तिने ते उपोषण संपवलं <coughs> एखादा झरा आपल्या वाहत वाहतच आणि बाहेर आल्यानंतर मग हा मक, सिंबॉल का तर याचा एक गणित असं आहे की शांतापटे कन्सन्स जेव्हा संस्था उभे केली ते मग सिंबॉल काय द्यायचा मग प्रभातची तुतारी मी पायाखाली घातली असं एक थोडंसं होतं आणि म्हणून वरती नारद खाली तुतारी आणि शांताबाई उभी हो <coughs> आता मग म्हटलं म्ह ते की असं वाहता जराय आपण कुठेतरी आता इथं सांगता करूया वगैरे असे वाक्य मला म्हणायचीच नाही हे हे असंच तुमचं जे चैतन्य आहे ते असंच फुलत राहू दे आणि ते oh. तसंच राहणार आहे कारण वयाचे हिशोब तुम्ही केव्हाच मागे टाकले <laughs> आणि खरच त्या वयाच्या असं विचारेन की आता या संपूर्ण आपल्या छोट्याशा छोटेखानी संवादाची oh, oh. सांगता आपण कशी करूया तुमच्या मनाप्रमाणे तुमची मंडळी बसलेली आहे मला असं वाटतं प्रभू म्हणू का मी चला प्रभुजी गमला मनी तोषला प्रभुची कमला मनी दोषला प्रभुजी कमला मनी दोषला प्रभुची कमला मनी दोषणा

अमृत मधुर शब्दा अमृत मधुर अमृत मधुर शब्द अमृत मधुर माझी शक्ती एकत्र होते एकत्र होते आ आ आता हा तोशला प्रभूजी कमलाोशला प्रभूजी मनी तोशला प्रभूजी गमला मनी तोषला प्रभूजी कमला मनी तोषला प्रभूजी गमला मनी तो <coughs> म्ह तोष आता हा सता हा आता हासला म्हणे तोषला प्रभुजी कमला म्हणे तोषला प्रभुवाची कमला आ आ प्रभुजी कमला आ प्रभुजी कमला प्रभु अजी गमला प्रभु अजी गमला मनी दोषला